कॉम्प्युटरचा कीबोर्ड असो किंवा रिमोट कंट्रोलवरील बटणे असोत किंवा ATM मशीनवर असलेली बटणे असोत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये डाटा एंटर करण्यासाठी जे कीबोर्ड्स किंवा कीपॅड्स वापरले जातात त्यामध्ये अशा प्रकारची बटणे वापरली जातात. या बटणांचा वापर कशा रीतीने केला जातो हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिले. या बटणांना पुश टू ऑन बटन असे म्हणतात. म्हणजे हे बटन दाबल्यानंतर एक वेळी त्याचा कॉन्टॅक्ट होतो आणि त्याचा वापर करून आपल्याला उपकरणामध्ये डाटा किंवा कमांड पाठवता येऊ शकतो. अशा प्रकारची उपकरणे बनवताना जेव्हा तुम्ही आर्डुइनोचा वापर करून एखादा प्रोजेक्ट तयार करता त्यावेळी तुम्हाला या बटणांच्या एका समस्येला तोंड द्यावे लागते. या समस्येला स्विच बाउन्सिंग किंवा कॉन्टॅक्ट बाउन्सिंग असे म्हटले जाते. स्विच बाउन्सिंग काय असते हे समजण्यासाठी एक वाटी आणि एक चमचा घ्या आणि वाटीवर चमच्याने एक वेळ हलकेच ठोकून पहा. तुमच्या हातातील चमच्यामध्ये कंपन होत असलेले तुम्हाला जाणवेल. भजन आणि कीर्तनामध्ये किंवा विसर्जनाच्या वेळी जी मिरवणूक होते त्यामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची वाद्ययंत्रे वापरली जातात त्यामध्ये झांजा म्हणजे मोठ्या थाळ्यांचा वापर केला जातो. तसेच भजन कीर्तनामध्ये छोट्या चिपळ्यांचा वापर केला जातो. तर अशा प्रकारची वाद्ययंत्रे तुम्ही कधी हाताळली असतील तर तुम्हाला हे माहीत असेल की धातूचे हे दोन भाग जेव्हा एकमेकावर आपटतात तेव्हा आवाजासोबत त्याच्यामध्ये कंपन होते. धातूचे दोन भाग एकमेकावर आपटल्यानंतर कंपन होणे हा धातूचा गुणधर्म आहे आणि धातूचा हाच गुणधर्म स्विचमध्ये बाउन्सच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. इलेक्ट्रॉनिक्सच्या उपकरणामध्ये वापरल्या जाणाऱ्या बटणाची जर आपण आकृती पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला पुश टू ऑन बटन या बटणामध्ये वरच्या बाजूला टिकलीसारखी एक प्लेट असलेली दिसून येते आणि खालील बाजूला कॉन्टॅक्टच्या पिना असतात. आपण जेव्हा हे बटन दाबतो तेव्हा वरच्या बाजूची प्लेट ही खालच्या बाजूच्या धातूच्या पिनांवर आपटते आणि त्यामध्ये सूक्ष्म कंपन होते. हे कंपन आपल्याला जाणवत नाही आणि हे अत्यंत कमी वेळ टिकते. कमी वेळ म्हणजे सेकंदाच्या हजाराव्या भागामध्ये कैक वेळा ही प्लेट खालीवर होते. पण तेवढ्या वेळातच बटण लागोपाठ अनेक वेळा दाबण्याचा प्रभाव याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सच्या उपकरणांमध्ये दिसून येतो. म्हणजे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्सच्या उपकरणामध्ये तुम्ही बटण एक वेळा दाबले आणि प्रत्यक्षात तुम्ही कैक वेळा ते बटण दाबल्याचा प्रभाव यामुळे होतो. अर्थात यामुळे तुम्ही कोणतेही इलेक्ट्रॉनिक्सचे उपकरण योग्य रीतीने हाताळू शकणार नाही. तर बटणामध्ये होणारे हे जे कंपन आहे त्याला स्विच बाउन्सिंग म्हणतात आणि त्यावर तोडगा कशा रीतीने काढला जातो हे आपण या प्रयोगामध्ये पाहणार आहोत.